आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, तयारी जय्यत आहे, लोक सर्वत्र महाराष्ट्रातून सगळीकडून येणारच आहेत. आज पुण्यात अर्थात मी नवरात्रीचा सण आहे, देवीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी पण आलेलो आणि तसंच कार्यकर्त्यांची भेटीगाठी आणि दर्शनासाठी आलेलो. सर एकीकडे तुम्ही आज खर तर नवमी आहे पुण्यात फिरत्या सगळ्या नवरात्रोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी. उद्या दसरा मेळावा आहे, दोन्ही गटाकडनं मोठी शक्तीप्रदर्शन केलं जाते. तिकडून सांगितलं जाते दुसरं गट कुठचं? एक गद्दारांचा गट असतो आमचा पक्ष आणि आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. दुसरं गद्दार गँग आहे, ते त्यांचं करत राहतील. उद्याचा दसरा मेळावा कसा होईल सर? आपण पाहाल उद्याचं कसं होईल. पण सरकारकडून काही ठोस आश्वासन आलंय का? अजूनही तो लाठीचार्ज कोणी केला, गोळीबार कोणी केला, जनरल डायर कोण आहेत ह्याचं उत्तर आलेलं नाहीये. नुसतं आश्वासनावर आश्वासनं काही मिळाली तर, पण अजूनही आश्वासनं पण काही मिळाली नाहीत मला वाटतं. ललित प्रकरण घेऊन शिवसेनेला कॉर्नर करण्याचा प्रयत्न होतोय, टार्गेट करण्याचा. मोर्चा आम्हीच काढलाय, मोर्चा आम्हीच काढलाय, विषय पण आम्हीच घेतलेला आहे. गृहमंत्री म्हणाले की तोंड बंद. मला वाटतं त्यांनी ऍक्शन तर घ्यावी पुढे. आणि नक्की नक्की गृहमंत्र्यांनी पहिलं सांगावं त्या तिकडच्या आंदोलकांवर लाठीचार्ज कोणी करायला सांगितला होता. मुख्यमंत्र्यांचा आदेश होता की उपमुख्यमंत्र्यांचा आदेश होता? जरांगे पाटलांच्या अल्टिमेटम नंतर कालपासून जे आहे ते अनेक गावांमध्ये मंत्र्यांना बंदी केली. अब्दुल सत्तारांना त्यांच्या मतदारसंघातून बाहेर काढलं. आज अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. जनतेचा रोष येतोय. उद्या अल्टिमेटम उद्या कसं चित्र असेल? मला वाटतं प्रत्येक विषयात आपण जर पाहिलं असेल तर जनतेचा रोष दिसतोय. आक्रोश लोक लोक रस्त्यावर आणत आहेत. आपण पाहत असाल मध्यंतरीच्या काळात जर काही मी शेतकरी बांधवांशी भेटलो, बांधावर जाऊन भेटलो होतो मागच्या वर्षी, जिथे जिथे जास्ती पाऊस पडला होता, सततचा पाऊस लागला होता, त्यांनी नुकसान झालं असेल. यावेळी दुष्काळामुळे नुकसान झालं पण मदत कुठेही गेली नाही. तसंच आपल्याला आठवत असेल हा आक्रोश आम्ही त्यावेळी पण दाखवलं होतं जेव्हा वेदांत फॉक्सकॉन इथून गुजरातला पाठवला गेला होता. आम्ही तळेगावमध्ये आंदोलन केलं होतं. एकंदर आपण पाहिलं तर कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, हे कोलमडलेलं आहे. आणि हे होत असताना नुसतं दंगली भडकवण्याचं काम ही जी काही राजवट आहे, घटनाबाह्य सरकार आहे, ते करत बसलेलं आहे. आणि मग जातींमध्ये काही वाद निर्माण करायचे, धर्मांमध्ये वाद निर्माण करायचे, जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे आणि लोकांना त्यात व्यस्त ठेवायचं, खोटी आश्वासनं द्यायची, एवढंच काम ह्या राजवटीचं झालेलं आहे. तरी देखील जनता या राजवटीला दार दाखवेल ही मला खात्री आहे. शिवसेना यांनी ट्विट केलेला आहे आणि म्हटलेले की तुझे जे मतदार आहेत त्यांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात यावी, ईडीकडून चौकशी. मी आधी पण हे म्हटलेलं आहे की हे जे गृहस्थ आहेत ज्यांनी ही मागणी केली त्यांना थेरपीची गरज असते, त्यांना प्रेमाची गरज आहे. त्यांच्याच पक्षातून त्यांना काही न मिळाल्यामुळे एवढा सगळा एक जो रोष आहे तो बाहेर येत आहे, फ्रस्ट्रेशन आहे. आणि ह्याच्यात आमचा काही संबंध नाही. हा खरं ते आणि ज्यात सध्या मंत्री आहेत त्यांच्यामधला कदाचित वाद असावा की ते मंत्री काम कसे नाही करू शकत. मला वाटतं इथे ते पालकमंत्री होते आधी, ते मंत्री काम कसे नाही करू शकत हे त्यांच्या कदाचित वरिष्ठांना दाखवण्याची एक त्यांच्याकडे संधी असेल. पण मुळात मुद्दा हाच येतो की जे सुशिक्षित मतदार आहे त्यांच्यावर एवढा राग कशासाठी आणि महाराष्ट्रावर एवढा राग आणि द्वेष कशासाठी की सेनेटची पण निवडणूक घेण्याची यांना हिंमत नाही आहे. हा पण एक विषय येतोच. सुशांत सिंहचं प्रकरण पुन्हा उकरून काढलं जातं. सेम थिंग राईट नाव. व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इज व्हॉट इज द अनकॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट डुईंग? इज इट गोईंग बियॉन्ड एनी प्रॉमिसेस? इज इट गोईंग बियॉन्ड स्टेटमेंट? हे सगळं मला वाटतं ह्या गोष्टींमध्ये मी जात नाही. कारण आपल्याला माहिती आहे की जे कोणी सत्य बोलतात त्यांना सतवण्याचा प्रयत्न होतो, जे कोणी सत्य बोलतात त्यांना हैराण करण्याचा प्रयत्न होतो, जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि देशभरात होतोय. नुसतं महाराष्ट्रात नाही देशभरात होतोय. एनडीएमध्ये जे आता राहिलेले तीन जे घटक आहेत महत्वाचे, आयटी, सीबीआय आणि ईडी, तेवढेच राहिले, दुसरं कोण राहिलं? ठीक आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.